आपल्या सभोवताली इतके वेगवेगळे आवाज असतात, पण ध्वनी म्हणजे काय हे आपल्याला नीट माहिती आहे का? आपण वाचलंय की ध्वनी म्हणजे कंपन, पण याचा नक्की अर्थ काय? ढॅण ढॅण वाजणाऱ्या मोठ्या स्पीकर्सच्या जवळ शरीराला थरथर का जाणवते? आणि ध्वनी म्हणजे ऊर्जा आहे असं आपण का म्हणतो? ध्वनी नेमकं कशाला म्हणायचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ध्वनीच्या विज्ञानात दडली आहेत. साऊंड एनर्जीचं विज्ञान. ध्वनी एक कंपन. साऊंड इज अ व्हायब्रेशन. चला स्वतःच्याच आवाजापासून सुरुवात करू. तुम्ही पण करून बघा. बोलताना किंवा तोंडाने आवाज काढताना गळ्यात काहीतरी हालचाल होते, कशाची तरी थरथर होते. जेव्हा जेव्हा जिथं जिथं आवाज होतो तेव्हा तेव्हा कशाची तरी हालचाल थरथर होतच असते, कारण ध्वनीची निर्मिती तेव्हाच होते जेव्हा एखादी वस्तू हलते, थरथरते, कंपन करते, व्हायब्रेट होते, म्हणजेच पुढे मागे असं होतं. अशी काहीतरी ही हालचाल असते. याला आपण म्हणू पिपाणी. आपल्याला लागतील आईस्क्रीमच्या काड्या, कागद, छोटे रबर बँड्स, कात्री आणि काड्यापेटीतील काड्या. कागदाऐवजी तुम्ही प्लॅस्टिकच्या पेपरचा उपयोग पण करू शकता. ही अगदी सहज बनवता येते. मग बनवा तुम्ही पण आणि बघा वाजवून काय बनवलं. पिपाणी. ही बनवल्यावर तुम्ही जेव्हा वाजवाल तेव्हा कळेल की फुंकल्यावर दोन काड्यांमध्ये बसवलेला कागद जोर जोरात फडफडतोय आणि आवाज त्यातूनच येतोय, कारण ध्वनी म्हणजेच कंपन. साऊंड इज अ व्हायब्रेशन. एखाद्या फुगवलेल्या फुग्यात नाणं किंवा नट टाकून सुद्धा हे समजून घेता येतं. फुग्यात एक छोटा नट टाकला आणि फुगा फुगवला. गाठ मारून फुग्याचं तोंड बंद केलं. आता तो गोल गोल फिरवला. फुगा फिरवल्यामुळे नट फुग्याच्या आत फिरतो आणि गमतीशीर आवाज येतो. इथेही कंपना आहेतच. ती तयार होतात नट आणि फुग्याच्या आपापसातील घर्षणामुळे. फुग्यातून येणारी गुणगुण आणि पिपाणीतून येणारा आवाज एकदम वेगवेगळे आहेत. आवाज कसा तयार होतोय, कोणत्या वस्तूच्या कंपनांमुळे तयार होतोय यावर तो आवाज कसा असेल हे अवलंबून असतं. वेगवेगळ्या आवाजांचे स्रोत वेगवेगळे जरी असले तरी तो निर्माण होण्यामागचं कारण एकच, कंपन म्हणजेच व्हायब्रेशन्स. ध्वनी म्हणजे कंपन आहेत हे तर समजलं, पण ध्वनी ही ऊर्जा देखील आहे. का आणि कशी? एका बाटलीच्या तोंडावर फुग्याचा रबर ताणून बसवला. वरून रबर बँड बांधला, त्यावर थोडे मोहरीचे दाणे पसरवले. आता तुम्हीच बघा
तुमच्या आवाजातील ऊर्जा, प्रत्यक्ष काहीही संपर्क नाही, तरी फक्त आवाजामुळे कंपन निर्माण होतात. ताणलेला फुगा थरथरतो आणि दाणे उड्या मारायला लागतात. हीच तर आहे ऊर्जा. ऊर्जेमुळे काहीतरी कार्य होत असतं, काहीतरी हलतं किंवा काही बदल घडून येतात. इथे आवाजामुळे दाणे उड्या मारतात आणि आपल्याला ध्वनी ऊर्जा दिसते. ध्वनीच्या तालावर वर खाली नाचणारे दाणे. आता एक दोरा ताणून घट्ट बांधला, त्यावर थोडीशी पावडर पसरवली. कंपन बघा आणि त्याचे परिणामही. ही आहे ध्वनीची ऊर्जा. कंपित होणारी वस्तू तिच्या आसपासच्या माध्यमाला धक्के देते, जशी ही हवा. हवा हे एक माध्यम आहे. धक्क्यांमुळे हवा तिच्या जागेवरून हलते, पुढे मागे होते आणि ध्वनी तिथून एखाद्या तरंगासारखा म्हणजे लाटेसारखा पुढे सरकतो आणि सर्व दिशांना पसरतो. ऊर्जा नक्की किती? जितका हळू आवाज तितकीच कमी थरथर, अर्थात तितकीच कमी ऊर्जा. जितका आवाज मोठा तितकीच जास्त थरथर, तितकी जास्त ऊर्जा. म्हणूनच जोर जोराने वाजणाऱ्या मोठ्या स्पीकर समोर उभं राहिल्यावर आपल्या शरीरालाही कंप जाणवतो, धडधड जाणवते. आता यापुढे एखादा ध्वनी म्हणजे आवाज ऐकू आल्यावर त्याचं विज्ञानही आठवा. ढोलावरती थापही पडता ध्वनी असा हा तयार होतो. पुढे मागे पुढे मागे कंपन करत पुढे सरकतो. माध्यमाला धक्के देत ध्वनी ऊर्जा सरकत राहते. जेव्हा ती कानावर पडते तेव्हाच ती ऐकू येते. ऐकू येता अर्थ समजतो, गोष्ट समजते, आनंद होतो. कंपनाच्या रूपात असा ऊर्जेचा खेळ चालू राहतो. ध्वनी एक कंपन आहे. साउंड इज अ व्हायब्रेशन.